कमलकांती मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट व डॉक्टर शीतल शहा यांचे लहान मुलांचे नवजीवन हॉस्पिटल, नवजीवन बाल रुग्णालय, सरगम सिनेमा मागे पंढरपूर। सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वक्तशीरपणासाठी ओळखले जातात। त्यांच्या अचूक वेळेचा अंदाज शिरूरकरांना अनुभवायला मिळाला। शिरूर नगर परिषदेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी पार पडला। उद्घाटनाची वेळ सकाळी 7 वाजताची असताना अजित पवारांनी बरोबर 6:59 फीत कापली। शिरूर नगर परिषदेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी पार पडलाय। उद्घाटनाची वेळ सकाळी 7 वाजताची ठरलेली होती, पण अजित पवारांचं 6:50 कार्यक्रमस्थळी आगमन झालं। शिरूर नगर परिषदेच्या वतीने अजित पवार यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं आणि पुढच्या 10 मिनिटांमध्ये इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। उद्घाटन वेळेआधीच अजित पवारांनी फीत कापून इमारतीचं औपचारिक उद्घाटन केलं। कार्यक्रमाला शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, शिरूरचे आमदार अशोक पवार, नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते। उद्घाटनानंतर अजित पवार यांनी शिरूर नगरपालिका इमारतीची अगदी बारकाईने पाहणी केली। बांधकाम कसं झालं आहे, कोणत्या त्रुटी तर नाहीत ना, याची व्यवस्थित पाहणी केली। अजित पवारांच्या परीक्षेत नगरपालिका इमारतीचे कंत्राटदार आणि सत्ताधारी पास झाले। यावेळी अजित पवारांनी बांधकामाविषयी कोणतीही तक्रार न केल्याने उपस्थितांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळालं। अजित पवार यांनी इमारतीची पाहणी केल्यानंतर त्यांनी नगर परिषदेच्या हद्दीचा नकाशा पाहिला। यावेळी त्यांनी संबंधितांना योग्य त्या सूचनाही केल्या। नगरपालिकेमधील नगरसेवकांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला।